नमस्कार मुलांनो वर्तुळाच्या म्हणजे सर्कल्सच्या ह्या व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जीवा म्हणजे कॉर्ड आणि कंस म्हणजे संबंधित एका मनोरंजक वस्तुस्थितीवर चर्चा करूया जर कोणत्या वर्तुळाच्या दोन जीवा समान असतील तर त्यांचे संगत कंस एक रूप असतात मित्रांनो सांगा हे विधान सत्य आहे का तुम्ही व्हिडिओ थांबवून ह्याच्या उत्तराचा था? विचार करू शकता चला आपण हे विधान एका कृतीने पळताळून पाहूया एका कागदावर चार सेंटीमीटर त्रिज्या असणारे एक वर्तुळ काढूया ज्याचे केंद्र ओ आहे आणि आता आपण ह्यामध्ये दोन समान जीवा एम एन आणि पी क्यू आखूया ज्यांची लांबी पाच सेंटीमीटर आहे विधानानुसार हे दोन कंस एम एन आणि पीक्यू एक रूप असतील चला पाहूया मित्रांनो कात्रीच्या मदतीने वर्तुळ अशा प्रकारे कापून घ्या आणि आता कंस एम एन आणि जीवा एम ने बनलेल्या ह्या भागाला ह्याच्यापासून वेगळे करा आणि अशा प्रकारे कंस आणि जीवा पी ने बनलेला ह्या भाग सुद्धा वेगळा करा मित्रांनो आता दोन्ही भाग एकमेकांवर ठेवा तुम्ही पाहू शकता की हे एकमेकांना पूर्णपणे झाकतात कंस पी क्यू सुद्धा एकमेकांना पूर्णपणे झाकून टाकतात असं दिसत की समान जीवा एक रूप कंस बनवतात म्हणजे दिलेले विधान सत्य आहे मित्रांनो जर आपण ह्या विधानाच्या विरुद्ध पाहिले तर त्यांच्या तुम्ही काय म्हणाल हे सुद्धा सत्य आहे का हो मित्रांनो स्क्रीन वर दिलेल्या माहितीच्या मदतीने तुम्ही यासाठी एक कृती करा आणि निष्कर्ष पडताळून पहा एखाद्या वर्तुळात दोन समान जीवा बनवल्या तर वर्तुळाच्या समान जीवा केंद्रावर समान कोन आंतरित करतात म्हणजे आकृतीमध्ये कोण एओबी आणि कोण सी ओडी समान असतील आणि आता आपण पाहिले की जर एखाद्या वर्तुळाच्या जीवा समान असतील तर त्यांचे संगत कंस एक रूप असतात म्हणून कंस ए बी आणि कंस सी डी एक रूप असतील आंतरिक कोणही समान असतील का मुलांना तुम्ही व्हिडिओ थांबवून ह्याच्या उत्तराचा विचार करू शकता तुम्ही आकृती लक्षपूर्वक बघा जीवा ए बी आणि कंस ए बी ने बनलेले केंद्रावरील आंतरिक कोन समान आहेत आणि जीवा सी डी आणि ने बनलेले केंद्रावरील आंतरिकोनही समान आहेत म्हणजे कंस ए बी आणि कंस डी द्वारे केंद्रावर बनलेले आंतरिकोण अनुक्रमे कोण ओ बी आणि कोण सी ओ डी आहे म्हणून आपण म्हणू शकतो की वर्तुळाचे एक रूप कंस केंद्रावर समान कोण आंतरित करतात या सत्रात फक्त इतके आज आपण जीवा आणि कंस म्हणजे कोड आणि आर्क संबंधित एका वस्तुस्थितीवर चर्चा केली भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद